Good morning, all my dear students. In previous video lecture, we learned the elements of drama, but in this video lecture, I am going to talk about the types of drama. So, what are the types of drama? The types of drama are, number one is tragedy. My vidyarthi mitranno, natakanche je elements hote te already apan discuss kele. Ata ya tikani matra natakache je prakar ahet. टाइप्स त्यातला पहिला ट्रॅजेडी मीन्स त्याला आपण मराठीत शोकांतिका म्हणतो. मग व्हॉट इज एक्झॅक्टली अ ट्रॅजेडी? ट्रॅजेडी इज अ ड्रामा विच हॅज अन अनहॅपी एंडिंग. मग ट्रॅजेडी काय असते विद्यार्थी मित्रांनो? तर अशा प्रकारचं नाटक की ज्याचा शेवट हा अनहॅपी म्हणजे दुःखद होतो. माशा अनेक नाटकं आपण वाचली असतील किंवा स्टेजवर बघितले असतील किंवा जे काही चित्रपट वगैरे असतात ज्याच्या शेवटी दुःखद प्रसंग घडतो, दॅट इज कॉल्ड अ ट्रॅजेडी. इन इट द मेन कॅरेक्टर इज ब्रॉट टू रुईन. म्हणजे ह्या नाटकातलं जे महत्त्वाचं कॅरेक्टर असतं तर त्या कॅरेक्टरचा शेवटी अंत होतो किंवा विनाश होतो, ऑर सफर्स एक्स्ट्रीम सॉरो किंवा खूप दुःखातून तो त्या ठिकाणी जात असतो, अशा प्रकारचं दृश्य दाखवलेलं असतं. जनरली ॲज अ रिझल्ट ऑफ सम टेरिबल फ्लॉ, म्हणजे काही भयानक असं एखादं कारण असेल ज्या कारणास्तव तो बिचारा खूप दुःखात दाखवलेला असतो नाटकामध्ये. मॉरल विकनेस, नैतिकतेच्या बाबतीत कमकुवतपणा दाखवलेला असतो, ऑर इनॲबिलिटी टू कॉप विथ द सर्कमस्टान्सेस, किंवा मग अशा प्रकारची परिस्थिती त्या नाटकात दाखवलेली असते की ज्या परिस्थितीशी त्याला जुळवून घेता येत नाही. It is a type of drama where the characters go through some form of suffering. म्हणजे अशा प्रकारचं नाटक असतं एक ट्रॅजेडी की ज्यात मेन कॅरेक्टर एखाद्या दुःखद प्रसंगातून जात असतो, दॅट इज कॉल्ड अ ट्रॅजेडी. सेकंड टाईप इज कॉमेडी. मग कॉमेडी हे ट्रॅजेडीच्या अपोजिट विद्यार्थी मित्रांनो. मग अपोजिट कसं? ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका म्हणजे दुःख असतं, कॉमेडीत उलट असतं म्हणजे सगळा ह्युमर म्हणजेच काय विनोद आपल्याला दिसून येतो त्या नाटकामध्ये. कॉमेडी इज अ ह्युमरस स्टोरी विथ अ हॅपी एंडिंग. मग कॉमेडी ड्रामा म्हटला की त्यात खूप विनोद वगैरे असतात, गमती जमती असतात आणि शेवट मात्र अगदी आनंदाने होतो. इट इज अ टाईप ऑफ ड्रॅमॅटिक वर्क दॅट इज अम्युझिंग, म्हणजे अतिशय मनोरंजक अशा प्रकारचं नाटक असतं ज्यात खूप विनोद वगैरे केले जातात, ऑडियन्सला हसायला येतं आणि शेवटी हिरो हिरोईन असतील किंवा जे काही मेन कॅरेक्टर असतील किंवा फॅमिली असेल तर त्यांचा मिलाप होतो एक आनंदाने. त्या ठिकाणी त्या नाटकाचा शेवट होतो, सगळे एकत्र येतात, जसं आपण हम साथ साथ हे चित्रपट पाहिला असावा. ओके, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ कॉमेडी. अँड सटायरिकल इन इट्स टोन, म्हणजे जी काही टोन असते तर त्यात एक सटायर असते. इट रिप्रेझेंट्स ट्राईम्प ओवर अनप्लीजंट सर्कमस्टान्सेस, म्हणजे जे काही दुःखद प्रसंग किंवा वाईट परिस्थिती असते तर त्या वाईट परिस्थितीवर या ठिकाणी कुठेतरी मेन कॅरेक्टर्सकडनं मात केली जाते. शेवटी विजय चांगल्या लोकांचा होतो, मेन कॅरेक्टरचा होतो, मग सगळे आनंदी होतात, ऑडियन्स पण आणि त्या ड्रामामध्ये असलेली इतर कॅरेक्टर्स देखील. बाय क्रिएटिंग कॉमिक इफेक्ट्स, मग कशा पद्धतीने? तर एक विनोदात्मक अशा प्रकारचा इफेक्ट त्या ठिकाणी क्रिएट होतो, रिझल्टिंग इन अ हॅपी ऑर सक्सेसफुल कन्क्ल्युजन. आणि ड्रामाचा जो काही शेवट असतो तर त्या ठिकाणी त्या मेन कॅरेक्टरला सक्सेस मिळालेलं असतं किंवा एखादा मेन गट असेल त्याला सक्सेस मिळालेलं असतं, सगळे यशस्वी होतात आणि यश मिळालं की आनंद होणारच निश्चितच. तर अशा पद्धतीने हॅपी एंडिंग होणारं जे काय असतं नाटक, दॅट इज कॉल अ कॉमेडी ड्रामा. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमेडी ड्रामाचे पण टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ कॉमेडी. सो व्हॉट आर दीज? रोमॅन्टिक कॉमेडी. रोमॅन्टिक कॉमेडी अगदी कल्पनाविश्वात रममाण असणारे कॅरेक्टर्स त्या नाटकात दाखवले जातात, कॉमिक पण असतं, ह्युमर पण असतं त्या ठिकाणी. तर रोमॅन्टिक कॉमेडीचं उदाहरण मिडसमर नाईट्स ड्रीम. त्यानंतर सेंटिमेंटल कॉमेडी. मग सेंटिमेंटल कॉमेडी म्हणजे काय? तर त्यात इमोशन्स किंवा फिलिंग्सला त्या ठिकाणी महत्त्व असतं, दॅट इज अ सेंटिमेंटल कॉमेडी. अँड द एक्झाम्पल ऑफ सेंटिमेंटल कॉमेडी इज कॉमेडी ऑफ एरर. नाव थर्ड वन, दॅट इज अ क्लासिकल कॉमेडी. मग क्लासिकल कॉमेडी म्हणजे काय? तर क्लासिकल रूल्स फॉलोड बाय दी ऑथर.
क्लासिकल कॉमेडीचं उदाहरण म्हणजे मिड समर नाईट्स ड्रीम. फोर्थ टाईप इज कॉमेडी ऑफ ह्युमर. विद्यार्थी मित्रांनो, अगदी विनोद निर्माण केला जातो अशा प्रकारचं नाटक असतं, दॅट इज अ कॉमेडी ऑफ ह्युमर. कॉमेडी ऑफ मॅनर्स, ओके, अशा प्रकारे हे पाचही टाईप्स ऑफ कॉमेडी आहेत. कॉमेडी या नाटक प्रकारातले उपप्रकार आहेत. थर्ड वन लास्ट, ट्रॅजिक कॉमेडी. मग ट्रॅजिक कॉमेडी म्हणजे काय? अ प्ले दॅट ब्लेंड्स एलिमेंट्स ऑफ बोथ ट्रॅजेडी अँड कॉमेडी इज नोन ॲज अ ट्रॅजिक कॉमेडी. मग ट्रॅजिक कॉमेडीमध्ये दोघंही प्रकार मोडतात, म्हणजे थोडंसं शोकांतिकेचा पण भाग असतो, म्हणजे दुःख देखील दाखवलं जातं, आणि काही भागांमध्ये कॉमेडी म्हणजे ह्युमरस सीन्स किंवा ह्युमर देखील त्या ठिकाणी प्रेझेंट केला जातो. म्हणजे कॉमेडी आणि ट्रॅजेडीचं मिक्सअप, ब्लेंड, दॅट इज अ ट्रॅजिक कॉमेडी. अ ट्रॅजिक कॉमेडी कॅन मेक यू लाफ अँड क्राय. मग ट्रॅजिक कॉमेडीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नाटक पाहताना किंवा रिडिंग करताना कधीकधी हसायला पण येतं, तर कधीकधी रडायला देखील येतं. इट माइट बी अ सिरियस ड्रामा इंटरस्पर्स्ड विथ फनी मोमेंट्स. म्हणजे अशा प्रकारचं नाटक असतं, कधीकधी सिरियसनेस असतो, तर कधीकधी विनोद देखील निर्माण केले जातात. ऑर अ सिरियस ड्रामा दॅट हॅज अ हॅपी एंडिंग. किंवा मग ड्रामा सिरियस असेल, परंतु एंड जो होतो तो मात्र अगदी आनंदाने होतो त्या ठिकाणी. सो दॅट इज कॉल्ड ट्रॅजिक कॉमेडी. सो इन दिस वे, माय डियर स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ लेक्चर वी डिस्कस अबाउट दी टाईप्स ऑफ ड्रामा. सो व्हॉट आर दी टाईप्स ऑफ ड्रामा? कॉमेडी, ट्रॅजेडी अँड ट्रॅजिक कॉमेडी. आय होप, माय डियर स्टुडंट्स, यू माईट हॅव गॉट दी क्लिअर आयडिया अबाउट दी टाईप्स ऑफ ड्रामा. If you like my video lecture, please like it, comment in the comment box given below. Your comments are very important for me. Share this video to your friends so that they will also get the benefit of learning English literature. And if you are new on my YouTube channel, please subscribe it. Thank you.